गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी यांचा प्रकट काल इसवी सन 1856 ते 1878 आढळतो। 22 वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले। महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे हे तिसरे पूर्णावतार आहेत अशी मान्यता आहे। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले। मी नृसिंह भान असून श्री शैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे। हे स्वामीच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात। विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलं आहे। निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यांमुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले। स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात। स्वामींची अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे। हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात असं म्हटलं जातं। अक्कलकोट स्वामींनीही अशाच एक प्रसंगी प्रसाद भोजन दिले। स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन दिले। श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते। भक्तांच्या हाकेला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ 30 एप्रिल 1878 रोजी समाधीस्थ झाले। आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनियमाने स्वामींची सेवा करीत असतात। धन्यवाद।